माझ्या मुलाचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळेपासून मी एजन्सी घेतली, आणि का जन्म झाल्यानंतर जबाबदारी वाढली म्हणून एजन्सी घेतली. अपघाताने त्या एजन्सीमध्ये आलो. मी माझा पहिला जॉब आता फोटोग्राफी, फोटो शूटिंग पहिल्यापासून 93 पासून मी करत आलो आहे. म्हणजे ते काम माझं हळूहळू नंतर मी बंद करून पूर्ण वेळ ह्या व्यवसायात आलो. ह्या व्यवसायात येताना JDM क्लब बनवरपर्यंत मी काम केलं, आणि त्यावेळेला 12-13 एल आय चेन्नई राहा, आणि त्यात मी परत डायव्हर्ट झालो आणि एजंट नेमणूक करायला त्यात मी एजन्सी गेलो. त्या कारणात गेलो आणि मी 8 एजंटला एका वेळेला परीक्षेला बसून पास केलं. पास करून त्यांचा मी ते पॉलिसी फॉर्म भरलं, त्यांना एजन्सी समजून सांगितलं. हे काम करत असताना मी माझेच हप्ते गोळा करू शकलो नाही, माझं लॅप्सेशन 45% गेलं आणि माझी क्लब मेंबर झिरो झाली, आणि माझे 8 एजंट डायरेक्ट यायला घेता वर्ग झाले, जे त्यांनी कोणाकडे एजन्सी घेऊन बाजूला झाले. म्हणजे जे काम चांगलं चाललं होतं, JDM क्लब नंतर CM क्लब मेंबर होणार होतो, ती आपल्या चुकीमुळं किंवा संतीमुळं, जसं सरांनी सांगितलं की 2 महिने मी काम केलं नाही, त्याला एजंटच कारणीभूत आहे. कारण एजंट असलेली युनियन, त्या युनियनचा मी सातारा जिल्ह्याच्या म्हणजे 13 ब्रँचा उपाध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे. त्यात मी ते पाहिलेले माझे मित्र बी आहेत सगळ्या ब्रँचला. परंतु कसं होतं, ते तेवढ्या पुरतंच असतं, तो मोकळा मानपा नाही, त्याच्यात काही नाही, घरी आल्यावर धरणाला पैसे नसतात. खरी वस्तुस्थिती, आणि ही वस्तुस्थिती मी बोलतोय, म्हणजे कोणाला काय वाईट वाटेल असं गैरसमज करून घेऊ नका. कारण एजन्सी एक ही परिस आहे, पण ह्या परिसाचा अर्थ कळला पाहिजे. तो जर नाही कळाला तर तो करोनात बऱ्याच जणांना एजंट कळाला. आता आमची क्लब मेंबर गेली होती, पण ज्यावेळेस करोना आला आणि त्यावेळेला कुठूनही व्यवसाय धंदे सगळे होते, अगदी तुमच्या IT क्षेत्रातले अगदी 50-50 लाखाचे पॅकेज असणारे रस्त्यावर आले, खायला महाग होते, कंपन्या बंद झाल्या होत्या. अशा वेळेला फक्त आणि फक्त LIC रेन्युअल कमिशन आमचं येत होतं, आणि आम्हाला LIC 25-25 हजार 2 वेळा 50 हजार आम्हाला कोरोना काळात घर चालवायसाठी आम्हाला सांभाळली. तुम्ही विसरू शकत नाही. तरी सुद्धा मनुष्य असा प्राणी की त्याच्या सवयी मरेपर्यंत जात नाही. तुम्ही असो मी असो, बाहेर आपण गेलो आणि कोण आपल्याला भेटलं तिथं चांगलं एखाद्या गारुड्यानं सापाचं ते दाखवत लागले की आपण काम सोडतून गारुड्याचा खेळ बघत बसतो. तसंच आपल्या व्यवसायात एजंटचा की पैसे मिळायला लागले की एजंट नवीन व्यवसाय करायला लागतो, आणि तिकडं त्यांच्याकडे फोकस करून पहिला मूळ बेसिक विसरून जातो. हे असं आमच्या बाबतीत बरंच घडलेलं आहे. कारण एजंटच्या बाबतीत घडते आणि हे घडतच राहणार आहे. का तर संगत असली की पंगत होते, पंगत झाली की आयुष्याची गंमत होते. जसं मोहिते सरांनी फॉर्म्युला दिला होता आपल्या मीटिंगमध्ये, तो फॉर्म्युला इथं सगळ्यांना लागू होतो. तरी त्या त्रिदेवांचं आयोग त्यांनी विचार केला एकत्र येऊन की आपल्या टीममध्ये अशी काही फेरी आपण शोधली पाहिजे की ज्यांना ह्यात येते. हा विचार त्यांच्या मनात आला, त्यांच्या मनात आला ते एकत्र आले. ते एकत्र एका बॅचला त्यांनी डेव्हलपमेंट ऑफिसरची एक्झाम दिली, त्यातून ते पास झाली. आधी ती मैत्री टिकून त्यांनी काय केलं की आपल्याला गाठवायच्या पण कोण जे ऐकतील ते. म्हणून ही MDRTचा आपला सेशनचा उगम झाला, आणि त्या उगममध्ये त्यांनी सुरुवात तापड्याला केली. ज्या ठिकाणी डिसेंबर अखेर कामं करून पूर्ण झालेली आणि थंडीचा मौसम अशा ह्याच्यात तापड्याला स्ट्रॉबेरी खाण्याच्या निमित्तानं मस्तपैकी थंड हवेच्या ठिकाणी उत्साहात सगळे MDRTला हजर झाले. त्यावेळेला येताना हे कोण आहेत माहीत नाही, देशमुख कोण आहेत माहीत नाही, भुजबळ कोण आहेत माहीत नाही, पण मीटिंगला आल्यानंतर एक परिवार तयार झाला. आणि तो परिवार तयार झाला ती त्या परिवारात एक एकमेकाविषयी जी आपुलकी निर्माण झाली, आणि ह्यांची जी काही तळमळ होती त्यांनी आपल्यासमोर मांडली की हे सेशन का घेतोय आपण तापण्या, आणि थंड हवेच्या ठिकाणी का घेतलं. त्याचं कारण असं असतं की तुम्ही घरापासून लांब असला की तुमच्या मनात घरातले विचार येऊ नाही. तुम्ही लांब असल्यामुळे तुम्ही पूर्ण वेळ तिथं बघा, त्या मीटिंगला होता, त्या सेशनला होता. आणि त्या सेशनला देताना त्यांच्याकडे जो अनुभव आहे त्यांना जेवढं देता येईल त्यांनी एक पुस्तक तयार केलं होतं की तुम्ही हा फॉर्म्युला जर 10 महिने 11 महिने 12 महिने वापरला तर त्यातले बसलेले सगळे 100% MDRT होतील. आणि तो फॉर्म्युला सर्वांना दिला होता जे त्या मीटिंगला हजर होते. त्या मीटिंगला गेलो, जेवण झालं, शेकोटी झाली, सगळ्या प्रकारचे तिथे आम्ही निवांत सगळे म्हणजे अनुभव घेतले, पण मी सगळे आनंदात झाले. म्हणजे जे जे घडलं ते अनपेक्षित घडत गेलं की जे तुम्ही इतर वेळेला करू शकत नाही, पण एकत्र आल्यानंतर तुमच्या विचारांची देवाणघेवाण होते, आणि त्या विचारातून
कोण लहान आहे, कोण मोठा आहे, कोण वायानं पात्र आहे, असं कुठलंही तिथं बंधन नव्हतं. फक्त परिवार काय होता, एवढी आठी करायचे, ह्याच्यात आपल्याला पुढे जायचं. म्हणजे की आपल्या माइंडमध्ये एलआयसीने ठेवलेला हा किताब, हा पारितोषिक कोणाला दिलं जातं की तो एमडीआरटी का होतो आणि त्याला परदेशात जायला संधी असती, जी एमडीआरटीचे जिथे इतर देशातनं सुद्धा जगातून आलेले एजंट असतात आणि त्यांचे अनुभव एक एक पॉईंट तुम्हाला तो ऐकायला मिळतो आणि तुमच्या लाईफचं सगळं टर्निंग पॉईंट बदलून जातो. जेणेकरून आज तुम्ही ज्या लेवलला स्वतःला समजता त्यावेळेला कदाचित तुम्ही आदानी अंबानी सारखा सुद्धा ह्यातला घडू शकतो, असं ते सेशन असतं. आणि ते पॉईंट ह्या मीटिंगमधून मिळत असतात. त्या मीटिंगमध्ये सांगितलं होते की तुमचे जे काही लिस्ट असेल ती तयार करा. सगळे हो म्हणले, तयारी झाली, पुस्तक दिलं. त्यानंतर सांगितले 2 वर्षातल्या कालावधीतले होते, लहान मुलाचे होते, सगळी यादी त्यांनी दिली होती आणि प्रत्येक महिन्याला तुम्ही ती पुस्तक भरत जायची. भले तुम्ही 10 नावं काढा पण ती 10 नावं काढली पाहिजे. पण ते काय आमच्या ह्याच्यानं झालं नाही. थंड आले, ते खाऊन झालं, एन्जॉय झाला, गोड्या बिड्या बसून आलो महाबळेश्वरला येताना. ज्या गोष्टी केल्या ती नॅचरली झाल्या, का तर नॅचरल आहे ती, ते टाळू शकत नाही तुम्ही. पण तिथून आल्यानंतर ज्यावेळी दुसरं सेशन आलं त्यानंतर आपण बाय फॉरगेट केलं की प्रत्येक एजंटने ते कॉन्सल्ट करायचं, म्हणजे असं प्रत्येकाकडे आलं. ते आमच्याकडे आलं दुसरं सेशन फेब्रुवारीचं, ते आमच्या गावाकडे पाडेगावला घेतलं. जेणेकरून तिथं प्रयत्न केला की चांगलं होण्याचा, पण सेशन चांगलं झालं जास्त जेवणाव जास्त आहे ती वस्तू. पण तो या आनंद आयुष्यात मिळावा, कारण त्याची इच्छा असते की बाबा चिकन मिळावा, मच्छी मिळावा, खाणार मिळावी, जी इच्छा असते त्या तिथं पूर्ण झाल्या.